मुंबई गोवा महामार्गावर अपघात। भोसते घाटात रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात। रासायनिक घनकचरा पावसाच्या पाण्यात मिश्रित होऊन जलप्रदूषण। भोसते घाटात वाहू लागले रासायनिक सांडपाण्याचे पाट। मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात रासायनिक घनकचरा घेऊन जाणारा ट्रक कलंडल्यामुळे ट्रकमधील रासायनिक घनकचरा पावसाच्या पाण्यातून संपूर्ण घाटात वाहत गेला। परिणामी घाटात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाल्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने देखील त्या ठिकाणी धाव घेतली। सलग दुसऱ्या दिवशी दोन अपघात या ठिकाणी झालेत। भोसते घाटात जलप्रदूषण झाल्यामुळे संबंधित रासायनिक कचरा वाहतूक करणारे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी देखील अपघात झाला। या घाटात अपघाताचे सत्र सुरूच आहे। लोटे MIDC येथून रासायनिक घनकचरा घेऊन मुंबईत निघालेल्या ट्रकला भोसते घाटात अवघड वळणाच्या अलीकडेच अपघात झाला। ट्रक कलंडल्यामुळे ट्रकमधील रासायनिक घनकचरा परिसरात पसरल्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक घनकचऱ्याचे पाणी संपूर्ण घाटातून वाहत होते। हा अपघात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडलाय। लोटे MIDC प्रदूषणाच्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चित असताना आता या MIDC मधील एका बड्या कंपनीतून रासायनिक घनकचरा मुंबई येथे प्रक्रियेसाठी ट्रकमधून नेला जात असतानाच मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाट या ठिकाणी ट्रक कलंडल्यामुळे पिशवीत बांधलेला रासायनिक घनकचरा परिसरात पसरला आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे घनकचऱ्याचे संपूर्ण रासायनिक पाणी घाटातून वाहत होते। खाली गाव असल्यामुळे आणि जगबुडी नदी असल्यामुळे हे पाणी त्यात मिसळण्याची भीती व्यक्त केली जात होती। या अपघाताची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत घाटातून पावसाच्या पाण्यात मिसळलेल्या रासायनिक पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतलेत। तर काही वेळानंतर खेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी भोसते घाटातील त्याच ठिकाणी दोन ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला 35 ते 40 फूट खोल दरीत कोसळून 2 जण ठार आणि 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती। हा अपघात होतो न होतो तोच आज पुन्हा त्याच अपघाताच्या ठिकाणापासून जवळच रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला। या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही, मात्र रासायनिक घनकचऱ्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झालेलं पाहायला मिळालं। स्थानिक नागरिकांनी संबंधित घनकचरा वाहून नेणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। रासायनिक घनकचरा वाहतुकीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमाचे पूर्णपणे उल्लंघन होत असून उघड्या ट्रकमधून रासायनिक घनकचरा वाहतूक केला जातो आहे, त्यामुळे या मार्गावरील हवा आणि जलप्रदूषण होते। त्यामुळे रासायनिक घनकचरा वाहतूक करणाऱ्या आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता स्थानिकांनी केली आहे।